नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मुंबई कृषी विद्यावेत्ता श्रीयुत विजय कोळकर सर, आपण या शून्य मशागत तंत्राचं जे अर्थशास्त्र आहे किंवा विविध पिकांचा जो आपला अभ्यास आहे या अर्थशास्त्राचा, तो तुम्ही इथे मार्गदर्शन करावे ही विनंती सर। नमस्कार सर्वांना. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गेले जवळपास अर्धा पाऊण तास हे शून्य वर्षा तंत्राचं शास्त्र काय आहे आणि तंत्रही काय आहे समजून घेतलेलं आहे. शेतकऱ्यांच्या पुढे ज्या वेळेला अशा प्रकारचा विषय आपण मांडतो, पहिला प्रश्न येतो की मी नांगरणी न करता शेती करू शकतो का. आणि हा साहजिक प्रश्न आहे. आपल्या माहिती करता किंवा आठवत असेल आपल्याला, 1943 साली 80 वर्षापूर्वी जवळपास अमेरिकेमध्ये एका शास्त्रज्ञाला गदारोळ उठवून दिला, फॉल्कर म्हणून आहे. तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की नांगराचा शोध लावलाच कशा करता. नांगर आला आणि शेतीची वाट लागायला सुरुवात झाली, अशा प्रकारे वक्तव्य 80 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये केलं गेलं होतं. आणि तेव्हापासून अनेक देशांमध्ये यावर चर्चा वादविवाद सुरू झाले आणि आज बहुतांशी त्या प्रदेशामध्ये ब्राझील, उरुग्वे, अर्जेंटिना या प्रदेशामध्ये नांगरणीशिवाय शेती करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार सुरू झालेला आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचा विचार करतो शेतकऱ्यांसमोर बोलताना, त्यावेळा तो पहिला प्रश्न जो आहे की नांगरणी नाही तर मी शेती करू शकत नाही. पण आता आपण ज्या दोन महान शेतकरी शास्त्रज्ञांचं म्हणणं ऐकलं की ज्यांनी गेले 10 ते 15 वर्षापासून या विषयाला वाहून घेतलेलं आहे आणि आपल्याच मातीमध्ये, आपल्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पिकावर प्रयोग करून पाहिल्यावर ही खात्री झालेली आहे. आता जिथे ऊस किंवा भात नांगरणी किंवा चिखलीशिवाय होऊ शकतात पिकं, तिथे बाकीची पिकं सहजपणे होऊ शकतील असा विश्वास त्यामध्ये येऊ शकतो आणि सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून आपण या शास्त्राचा, तंत्राचा अभ्यास केल्यावर हे शेतकऱ्यांना किती फायदेशीर होऊ शकतं याबद्दल थोडंसं विचार करूया. आता फायदेशीर होण्यामधला महत्वाचा पहिलाच टप्पा जो आहे तो म्हणजे मुळातच सध्याच्या वर्षभरामधला, मागच्या 5 वर्षामधला किंवा 10 वर्षामधला अनुभव घेतला तर शेतीचा खर्च जो आहे तो प्रचंड वाढत चाललेला आहे. शेतकऱ्यासाठी पहिला मुद्दा तो आहे की माझ्या शेतीतला खर्च कमी होण्यासारखा काही आहे का.